रेवदंड येथील निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजातील लोकांचं अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मुंबईतील गोरेगाव इथून केवळ 5 श्री सदस्यांच्या सोबतीने 8 ऑक्टोबर 1943 रोजी श्री समर्थ प्रासादिक बैठकीची सुरुवात केली होती. 8 ऑक्टोबर 2023 रोजी या श्री समर्थ प्रासादिक बैठकीच्या आध्यात्मिक निरूपणाच्या निरंतर सेवेला 80 वर्ष पूर्ण झाली असून आज जगभरात त्यांचे कोट्यावधी अनुयायी श्री सदस्य आहेत. श्रीमद दासबोधाचे निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं. त्यांनी समाजातील विविध ठिकाणच्या तळागाळातील गोरगरीब अज्ञानी जनतेचं अंधारमय जीवन प्रकाशात आणलं. त्यांच्या सदाचार, शिस्त, सद्गुण, सद्विवेक ते जपत आहेत. सद्बुद्धी हे गुण अंगीकारले. त्यांच्या या विशाल कार्यामुळे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं. निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या या समाज परिवर्तनवादी कार्याचा वारसा आज त्यांचे पुत्र तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब आणि नातू डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी निरंतर जपत आहेत. विकासनामासाठी ज्ञानेश्वर बागडेसह ब्युरो रिपोर्ट, कर्जत.